गैरहजर ग्रामसेवकांनी 48 तासांच्या ग्रामपंचायत मध्ये हजर राहावं, अन्यथा ग्रामपंचायतला टाळे ठोकू. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील रामेगाव या गावातील ग्रामसेवक वेळेवर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये हजर राहत नाही आणि नागरिकांना कागदपत्रांसह गावातील विविध समस्या असतानाही ग्रामसेवक उपस्थित राहत नसल्यानं ग्रामस्थांना नाईलाजाना टाळे ठोकावे लागणार आहे. गावातील जिल्हा परिषद शाळेला जाणारा रस्ता किंवा इतर अंतर्गत रस्ते असतील हे अतिशय खराब झालेत. तोंडावर पावसाळा आला असतानाही गावातील स्मशानभूमीचा प्रश्न प्रलंबित आहे. शिवाय पाणी वेळेवर सुटत नाही असा गंभीर आणि प्रलंबित प्रश्न असताना ग्रामसेवक हजर राहत असतील तर याला जबाबदार कोण असा सवाल ग्रामस्थांमधून उपस्थित करून 48 तासात आपण ग्रामपंचायत कार्यालयात हजर नाही झालात तर रामेगाव ग्रामपंचायत कार्यालयाला गावकऱ्यांना सोबत घेऊन टाळे ठोकू असा इशारा मनसे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप शेळके यांनी दिलाय. यावेळी निखिल पाटील, पवन शेळके, शंकर पवार, ज्ञानेश्वर शेळके, सोन्या शेळके आदी मान्यवर उपस्थित होते. गावातील अनेक लोकांच्या हरकती आल्या असता ग्रामसेवक वेळेवर हजर राहत नाही रामेगाव ग्रामपंचायत कार्यालय येते. त्यामुळे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने माझ्या नेतृत्वाखाली आम्ही ग्रामपंचायत कार्यालयाला भेट दिली असता ग्रामपंचायत पूर्ण रिकामी आहे आणि ग्रामसेवक जवळपास 3 महिन्यापासून खेळसाण करीत कधीतरी हजर असतो आणि सतत गैरहजर असतो अशी लोकांची गावातील तक्रार आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मी आज ग्रामसेवकांना आणि सर्व अधिकाऱ्यांनी इथल्या इशारा देऊ इच्छितो की 48 तासाच्या आज जर ग्रामसेवकांनी ग्रामपंचायत कार्यालयात हजर नाही राहिल्यास ग्रामपंचायत कार्यालय टाळे ठोकू आणि बंद करू ग्रामपंचायत.